आणि आता थेट आपण अयोध्येमध्ये जाणार आहोत. श्रीराम मंदिराला या ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. जय श्रीराम लिहिलेल्या या मंदिरावर अशा प्रकारे रोषणाई करण्यात आली. असं काही आपण पाहिलं, संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं आणि आता आकर्षक अशी रोषणाई या मंदिरावर करण्यात आली आहे. आजच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि हे मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलंय. त्याचबरोबर मंदिरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दुसरीकडे शरयू घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालाय. संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली आहे. तर मंदिराचा हा परिसर आणि संपूर्ण मंदिर रोषणाईनं असं नाहून निघालंय. दोन दृश्य आपण पाहतो अयोध्येमधली प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याआधीच प्रभू श्रीरामांच्या तेजानं हे मंदिर असं उजळून निघालंय. तर शरयू घाटावर लक्ष लक्ष द्वीपांनी हा संपूर्ण परिसर असा उजळून निघाला आहे.